सांगितलं होतं की 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळत, तुम्ही राजीनामा द्या सर 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 बोलून जाते का प्रश्नापासून मराठा आरक्षण प्रश्न तुम्ही पळून काढताय ना सर 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 तसं नाही शिवाजी आरोग्य विभागाचा रोस्टरच तयार नव्हतो, बिंदू नामावली तयार नाही. गेले 3 महिन्यामध्ये त्या पद्धतीचा उपक्रम चालू केलेला आहे, त्याचे बिंदू नामावली तयारी होते. 2-4 दिवसामध्ये संचालक म्हणून त्याचे जाहिरात येईल. आज संचालक पदाचं काही प्रमोशन लाईन मध्ये आहे, तुम्हाला 2-4 दिवसामध्ये संचालक नेमलेला दिसेल. डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई कधी होणार, कारण त्यांना दोषी ठरवले, पदमुक्त केले, पण कारवाई झाली असेल तर कारवाई होणार की नाही होणार त्या ठिकाणी? ह्या ज्या पद्धतीचं जे काही तुम्ही प्रश्न विचारता, महाराष्ट्र शासन या ठिकाणी सेन्सिबल आहे, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई महाराष्ट्र शासन घेईल. 22 लोकसभेच्या जागा तुम्हाला 11 चर्चा आहे की कोणी आम्ही 26 लढू, कोण 12 लढू, कोण 11 लढू. इलेक्शन मार्च एप्रिल मध्ये इलेक्शन होणार आहेत बरोबर आहे, मार्च एप्रिल मध्ये इलेक्शन होणार आहेत. प्रत्येकानं आपापल्या पक्षाची मांडणी करतायत, प्रत्येक जण आपापल्या पक्षाची जागा मागायचा प्रयत्न करतोय. पण ज्यावेळेस आमचे जे काय कोर कमिटी असेल, आमच्या शिंदे गटाची, शिवसेनेची किंवा भाजपची असेल किंवा आणखी आमचे अजितदादा गटांचे असेल, आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि त्यावेळेस सर्वांना समाधान करणारं जे हे आहे म्हणजे उमेदवारी वाटप त्या त्या विभागाचं योग्य प्रकारे घेतलं जाईल. मराठा आरक्षण 11 जागा तुम्हाला मान्य आहे, आणखी देवेंद्र फडणवीस यांनी मान्य आहे का नाही तो विषय होणार नाही, हे प्राथमिक चर्चा चालली आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ठरलं नाही, अजून ठरलेलं काहीही नाही. मराठा तुम्हाला सर मराठा आहे, तुम्ही सांगितलं होतं 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळत, तुम्ही राजीनामा सर 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 बोलून जाते का प्रश्नापासून मराठा आरक्षण प्रश्न तुम्ही पळून काढताय ना सर 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 जे चाललंय ते तुम्हीही बघताय. आणि ह्यामध्ये महाराष्ट्र आरक्षण ज्या पद्धतीने चाललंय ह्याच्यामध्ये पत्रकारांनी आगीत तेल ओतायचं काम करू नये. त्याला काय म्हणाल.